माजी गृह राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील शिक्षकांच्या प्रश्नांसाठी धावून आले. राज्यात विभाजन प्रवर्गातील जवळपास 1000 अनुदानित आश्रमशाळा चालविल्या जातात. दिवाळी आली तरी कर्मचारी वेतनासाठी विभागाने अनुदान उपलब्ध करून दिले नव्हते. त्यामुळे राज्यातील जवळपास 15,000 कुटुंबांची दिवाळी अंधारात जाणार की काय असा प्रश्न निर्माण झाला. कर्मचारी यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला. दिवाळी सारख्या सणासुदीच्या दिवसात आश्रमशाळा कर्मचारी वेतनापासून वंचित असल्याचे माजी गृह राज्यमंत्री अमरावती विभाग पदवीधर आमदार डॉक्टर रणजित पाटील साहेबांच्या निदर्शनास आले आणि त्यांनी तत्काळ मंत्रालय गाठत संबंधित बहुजन कल्याण विभाग व वित्त विभागातील मंत्री व सचिव यांची भेट घेतली व वेतन तत्काळ उपलब्ध करून देण्यासंदर्भात यशस्वी चर्चा करून वेतनाचा प्रश्न समक्ष बसून मार्गी लावला. वित्त विभागाकडून विभागाला 134,89,00,000 वेतन अनुदान प्राप्त झाले. दिवाळीचा सण हा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण आहे आणि उजेडाचा पर्वाचा प्रकाशाचा सण आहे आणि ह्या अशा सणांमध्ये आमच्या विजयाभजेच्या आश्रमशाळेंचे कर्मचारी यांची दिवाळी ही अंधारात जाणार होती हे निश्चित होतं. परंतु माननीय आमदार डॉक्टर रणजित पाटील साहेब यांच्या प्रयत्नांमुळे आज आमच्या दिवाळी खरोखर उजळून निघणार आहे. राज्यात 1000 जवळपास आश्रमशाळा आहेत आणि त्यातील 15,000 कुटुंबाची दिवाळी जी अंधारात जाणार होती ते साहेबांच्या प्रयत्नांमुळे आज उजळून निघणार. कर्मचारी वेतनाचा मार्ग मोकळा झाला. कर्मचारी वेतनासाठी आज दिवाळी असताना सुद्धा डॉक्टर रणजित पाटील साहेब मंत्रालयामध्ये जाऊन 15,000 कुटुंबाला दिलासा दिला. यांनी खरोखर खूप प्रयत्न करून आमच्या हा वेतनाचा मार्ग मोकळा करून दिला. त्यामुळे आमचे वेतन आता झाल्यामुळे आम्ही सर्व कर्मचारी खूप खूप आनंदात आहोत.